चंद्रपूर येथील दुःखद घटना। वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या चार महिलांवर रविवारी एकाच चितेवर मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटात शेतातून घरी परत येताना झाडाच्या आश्रयात या चौघी थांबल्या होत्या। यावेळी अंत्यसंस्काराला हजारो नागरिक उपस्थित होते। एकाच चितेवर चौघींना पाहून नागरिकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। खासदार बाळू धानोरकर यांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे। आवश्यक ती मदत देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे। या दुर्घटनेमुळे संपूर्ण वायगाव भोयर गावावर शोक कळा पसरली आहे। विशेष म्हणजे मृतात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे। हिरावती झाडे या महिला माजी पंचायत समिती सदस्य होत्या। वरोरा तालुक्यातील वायगाव शेतशिवारात शनिवारी सकाळी त्या काम करण्यासाठी गेल्या होत्या। दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला। दरम्यान विजांच्या कडकडाटात त्या घरी परत यायला निघाल्या होत्या। जोरदार विजांचा पाऊस होऊ लागल्याने वाटेतील एका पळसाच्या झाडाच्या आश्रयात चौघीही महिला थांबल्या होत्या। जोरदार वीज कडाडून या महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने चौघीही महिला जागीच ठार झाल्या। या दुर्दैवी घटनेमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश होता। त्यापैकी हिरावती झाडे ह्या माजी पंचायत समिती सदस्य राहिल्याने त्यांचा या परिसरात चांगलाच जनसंपर्क होता। त्यांच्या सामाजिक कार्याशी सर्वजण परिचित होते। हिरावती झाडे यांचे सामाजिक कार्य जनमानसात रुजले असल्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।